मी नेहा, इंडिया टीव्ही न्यूज मराठीच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. टीजीएसबी बँक ही सामाजिक जबाबदारीची जाणीव म्हणून आपल्या ग्राहक आणि सामान्य जनतेच्या फायद्यासाठी वेळोवेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असते. अशीच एक अनोखी संकल्पना घेऊन कल्याण मधील टीजीएसबी बँकेने 193 देशातील चलनी नोटांचे व नाण्यांचे प्रदर्शन शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी या दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आयोजित केले होते. या प्रदर्शनाची वैशिष्ट्य म्हणजे 70 जास्त देशांची द्विमितीय नाणी, कॅनडा मधील चलनात वापरले जाणारे रंगीत नाणे, वेस्ट इंडियन भूखंडातील गियाना देशातील स्टॅम्प वर श्रीकृष्ण रंगपंचमी खेळत असल्याचे चित्र, मॉन्टेसरी कोर्स ज्यांच्यामुळे प्रसिद्ध झाला त्या मारिया मॉन्टेसरी यांचे छायाचित्र असलेली इटलीची नोट, झिम्बाब्वे देशाने प्रसिद्ध केलेली तसेच गिनीज बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये स्थान मिळवणारी 100 ट्रिलियन डॉलर चलनी नोट, 1978 भारतीय चलनातून रद्दबदल केलेली 1000 रुपयाची नोट आणि अमिताभ घोष केवळ 10 रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते त्यांच्या सहीची दुर्मिळ नोट. अशा या अनोख्या उपक्रमाच्या हजारोंच्या संख्येने नागरिकांनी आणि शालेय विद्यार्थ्यांनी हजेरी लावत प्रदर्शनाचा सुखद क्षण अनुभवला. या प्रदर्शनाच्या वेळी बँक मॅनेजर नीलम लिमये, असिस्टंट बँक मॅनेजर प्रिया भगत, सुशांत चाचे, अर्जुन चौहान, संतोष भदर्गे, सौम्या शेट्टीगर, सोनल लाड, अंकिता रोकडे, कृतिका शिनॉय आणि पदाधिकारी उपस्थित होते. नीलम लिमये, कल्याण रामबाग ब्रांच मॅनेजर आहे ठाणे जनता सहकारी बँक, म्हणजे आता टीजीएसबी सहकारी बँकेची. आज आपल्या बँकेत कॉइन करन्सी एक्झिबिशन आहे. सामाजिक जबाबदारीची जाणीव म्हणून टीजीएसबी नेहमीच काही ना काहीतरी उपक्रम करत असते, तर आजचा हा कार्यक्रम जो आहे तो त्याच उपक्रमाचा भाग आहे. आणि इथे संजय जोशी सर आहेत, त्यांनी 193 देशाच्या करन्सीज इथे आणलेल्या आहेत आणि तुम्ही जर बघितलं ते अतिशय दुर्मिळ करन्सीज आहेत आणि त्या आपल्याला आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही कल्याणवासियांसाठी हे प्रदर्शन आमच्याकडे आयोजित करावं आणि त्यांनी ते मान्य केलं आणि त्याच्यामुळे आज तुम्ही बघत असाल तर खूप गर्दी झालेली आहे. आमच्याकडे आता लहान मुलांची स्टुडंट्सची अकाउंट आहेत किंवा शाळांची अकाउंट्स आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची रिक्वेस्ट होती की असं काहीतरी प्रदर्शन आम्ही त्यांच्यासाठी आणावं आणि ते आम्ही आज त्यांच्यासाठी घेऊ. आज सकाळी 10 पासून संध्याकाळी 4 पर्यंत 1 दिवसाचा हा कार्यक्रम आहे आणि मॅक्झिमम स्टुडंट्स इथे येणार आहेत. जवळजवळ 20 शाळांना आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे, पण आज नेमक्या 12वीच्या परीक्षा आहेत त्याच्यामुळे जसं ज्यांना शक्य आहे त्याप्रमाणे ते पॅरेंट्स बरोबर किंवा टीचर्स बरोबर येणार आहेत. पहिल्यांदा सांगितलं त्याप्रमाणे सामाजिक जबाबदारीची जाणीव म्हणून आमचे नेहमीच काहीतरी उपक्रम असतात आणि हे असे इव्हेंट्स आम्ही मधून मधून करत असतो वेगवेगळ्या प्रकारचे, जेणेकरून समाजाला त्याचा काहीतरी उपयोग व्हावा, तर त्याच्यामुळे त्यातलाच हा एक कार्यक्रम आहे. हे असे कार्यक्रम दरवर्षी आमच्याकडे होतात. आता हाच करन्सी एक्झिबिशन कार्यक्रम जो आहे तो 2.5-3 वर्षापूर्वी आपल्याकडे झालेला आहे आणि त्यावेळी बऱ्याच जणांनी आम्हाला रिक्वेस्ट केलेली की हा त्यांना बघता आलं नाही काही ना काही कारणामुळे, तर परत आम्ही तो घेऊन आलो आहे. वापर म्हणजे जुनं झालेलं असं कॉइन्स, त्या देशाचा स्टॅम्प, त्यांच्या नोटा, असं प्रत्येक एवढ्या देशांचं कलेक्शन एका माणसाने केलेलं आहे हे विशेष आहे म्हणजे. आणि त्यांची इथे एक्झिबिशन हे सगळं मांडण्याची पद्धत, त्यांची माहिती सांगण्याची पद्धत ही अतिशय उत्तम आहे. म्हणजे ज्याला काही त्यातली माहिती नाही त्याला सुद्धा ते लक्षात येईल लगेच की काय आहे ते आणि त्याची व्हॅल्यू किती आहे. माहिती सांगितली माहिती खूपच चांगली होती आणि त्याच्याबरोबर त्यांनी त्याच्या अनुषंगाने जी काय त्या देशाची माहिती दिली ती म्हणजे थक्क करणारी होती. म्हणजे उदाहरणार्थ आता मी बोललो की पापागोनिया देश आहे, त्या देशातले जे तिथून ट्रायबल्स आहेत त्यांचे केस चमकतात, फ्लोरोसन केस आहेत, याचं कारण तिथे फॉस्फरस कंटेंट जास्त आहे. ही अशी माहिती कुठे पुस्तकात वाचा मिळत नाही ती अशा ठिकाणी मिळते आणि हे सगळं लिमे मॅडमने जे ऑर्गनाईज केलं आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि त्यांना धन्यवाद. पण माझं नाव संजय जोशी, मी एक्स डेप्युटी मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्र आणि 30 वर्ष मी होतो बँकेत, नंतर व्हॉलंटरी घेऊन मी याच्यामध्ये एम ए केलं, मास्टर ऑफ आर्ट्स इन न्यूमिस्मॅटिक्स आणि आर्क्युलॉजी मुंबई युनिव्हर्सिटीचा. आणि आता मी हे करतो एक्झिबिशन्स, दीज आर बेसिकली 193 कंट्रीज विच आर अंडर द युनायटेड नेशन्स आणि द फोल्डर्स आर अरेंज अल्फाबेटिकली फ्रॉम अफगाणिस्तान टू झिम्बाब्वे. प्रत्येक फोल्डरमध्ये 6 एक्झिबिट्स आहेत, बेसिक इन्फॉर्मेशन, करन्सी नोट, फ्लॅग, जॉग्राफिकल लोकेशन, एक कॉईन आणि एक स्टॅम्प.
आणि ह्याच्यामागचा उद्देश हाच आहे की आपली जी यंग जनरेशन आहे फ्युचर, तर त्यांना की ह्या सगळ्या कंट्रीजबद्दल बेसिक तरी कसं हे व्हावी, माहिती व्हावी. आणि आपल्या ICGSE, ICSE, IB, SSC कुठल्याही करिक्युलममध्ये एकच वाक्य आहे, युनायटेड नेशन्स वॉज फॉर्म्ड ऑन 24 ऑक्टोबर 1945. त्याच्यानंतर UN मध्ये काय चालतं हे कुठेही उल्लेख नाही कुठल्याही करिक्युलमच्या हिस्ट्रीमध्ये. तर UN मध्ये किती कंट्रीज आहेत किंवा 6 कॉन्टिनेंट्समध्ये ते कसे झाले विभागले गेलेत, तर ते हे म्हणजे इंटेन्शन ते आहे. आणि इन्स्टेड ऑफ वेस्टिंग टाईम ऑन कँडी क्रश आणि व्हॉट्सअप, याच्यापासून काहीतरी इनपुट मिळेल, बिकॉज दिस समराइजेस हिस्ट्री, जॉग्राफी, फिनान्स अँड जनरल नॉलेज. मी आतापर्यंत जवळजवळ 65 स्कूल्समध्ये केलं आहे एक्झिबिशन, आणि आजचा माझं 115 एक्झिबिशन आहे. आणि दिस बँक TJSB हॅज हेल्प मी अ लॉट, ह्याच्यामुळे मी माझी सेंचुरी कम्प्लीट करू शकलो राहतं. आणि हे आजचं त्यांचं माझं 28th एक्झिबिशन आहे, 28th ब्रांचमध्ये. मी गुजरात स्टेटमध्ये पण हे कवर केलं आहे त्यांच्या 8 ब्रांचेस. आणि माझी लास्ट मंथमध्ये 6 एक्झिबिशन्स ह्याच्यात होती कुवेतमध्ये, आणि त्याच्या आधी 1 एक्झिबिशन मस्कतमध्ये होतं, विच वॉज माय फर्स्ट इंटरनॅशनल एक्झिबिशन. थँक्यू. हे सगळं केल्यानंतर तुम्हाला रिस्पॉन्स कसं मिळा, किती रिस्पॉन्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आता पहिले फर्स्ट क्वेश्चन लोक विचारतात की ह्या नोटा खऱ्या आहेत का, हे कलर झेरॉक्स आहे, फर्स्ट क्वेश्चन विच इज असतो. नेक्स्ट क्वेश्चन इज की तुम्ही इतके देश ट्रॅव्हल केलात का. 193 कंट्री जर मी ट्रॅव्हल करत असतो तर मी एक्झिबिशन करत हे नसतो ना, फिरलो नसतो, माझं स्वतःच म्युझियम असतं राहतं, विच इज माय फायनल गोल. आणि त्याच्या मागचा उद्देश हाच आहे की उद्या ऑटोमॅन प्रिन्सिपचा जरी इथे आला सिटीजन, त्याने जर का तो जे आपलं आपला स्वतःच कॉइन नोट स्टॅम्प फ्लॅग बघेल, ही विल नॉट फील दॅट ही इज अवे फ्रॉम हिज होमलँड. की एस्पेशली अमंग द एफ्लुएंट स्कूल्स, हा माझा स्वतःचा वैयक्तिक एक्सपिरियन्स आहे, बिकॉज आय हॅव डन एक्झिबिशन इन 65 स्कूल्स, आय फेल्ड इन 40 स्कूल्स. 40 स्कूलमध्ये मी जाऊन आलो, प्रिन्सिपलनी मला वेळ दिला, पण एक्झिबिशन झालं नाही का, तर मोस्ट ऑफ देम वॉन्टेड फ्री. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. तर या होत्या इंडिया टीव्ही मराठी न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. 9320420420, 9388420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.